शाहवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून गेल्या 8 दिवसात जवळपास 15 ते 20 पाळीव प्राण्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. 2 दिवसापूर्वी एका चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे शित्तूर वारून गावानजीक एका गायीला बिबट्याने ठार केल्याची घटना घडली आहे. चांदोली अभयारण्याच्या सीमेलगत कुंपण नसल्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत सहज प्रवेश करू लागले आहेत. गेल्या आठवड्यापासून हा बिबट्या पाळीव प्राण्यासह माणसांवरही हल्ला करू लागला आहे. 2 दिवसापूर्वी उकळे येथील 9 वर्षाच्या श्रेयसवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच शित्तूर वारून येथील राघू धनगरवाड्यातील एका गायीला बिबट्याने ठार केले आहे. या घटनेमुळे बिबट्याची दहशत वाढल्याने परिसरातील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आले आहे. मागल्या महिन्यात माझ्यावर सुद्धा वाघाचा हल्ला झाला. वाघात तरी सुद्धा कुणाची दखल नाही, काय नाही. आता आम्ही काय करायचं, कसं राहायचं? आणि आता आमचा उदरनाळ डोंगरात राहायचं म्हणलं ह्याच्यावरच आहे, बाकी काय आमच्या जवळ आहे? आणि आम्ही राहायचं का नाही राहायचं? जर आम्ही आमच्यापेक्षा जर तुम्हाला वन विभाग हे अभयारण्य महत्वाचं असेल तर आम्हाला काहीतरी करून घालवान मारायचं. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी आणि ठार झालेल्या प्राण्यांचा प्रशासनाकडून योग्य पंचनामा केला जात नाही. पीडितांना नुकसान भरपाईही दिली जात नाही. सततच्या दुर्लक्षामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी बिबट्या नरभक्षक होण्याची वाट प्रशासन बघतंय का असा सवाल उपस्थित केला आहे. बिपिनसाठी शाहवाडीहून रमेश डोंगरे.